हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, तीच बाप्पा चरणे प्रार्थना. मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर सगळ्यांना आता पहिले गुड मॉर्निंग. सकाळचं माझं स्वतःचं आवरून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकफास्टची तयारी चालू केली आहे आणि अगस्त्यच्या टिफिनचीसुद्धा. दोन्ही गोष्टी मी एकत्रच बनवते. तर मी काय केलं, झटपट होणारे असे पराठे बनवणार आहे, आलू पराठे. त्यासाठी मी बटाटे ना आधी बॉईल करून घेतलेले, ते छान असे बारीक किसून घेतलेले आहेत किसणीने. तुम्ही हाताने सुद्धा स्मॅश करू शकता. त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे आणि धना पावडर, कोथिंबीर, हे गोष्टी टाकून पहिला मिक्स करून घेते. थोडासा चाट मसाला आणि ह्याच्यामध्ये मी थोडेसे आमचूर पावडर टाकले, हे पहिला व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि मग ह्यात मी दोन पार्ट करणार आहे, कारण अगस्त्य स्पायसी खात नाही, त्याच्यामुळे मग मला स्पायसी बनवाय म्हणजे परत वेगळं वेगळं बनवण्यापेक्षा पहिला मी हा मसाला एक रेडी करून घेतला आणि ह्यातला थोडासा बाजूला पार्ट करून घेते. म्हणजे अगस्त्यासाठी नाश्त्यालासुद्धा एक पराठा होईल आणि टिफिनला देण्यासाठीसुद्धा होऊन जाईल. शक्यतो तो सकाळी दूधच पितो, खायला नाही मागत काय गोष्टी, पण ठीक आहे म्हटलं की मी बनवायचं तर काम करते, आता तो खाईल किंवा नाही खाईल पुढचं पुढे म्हटलं बघूयात. तर थोडंसं त्याच्यासाठी मी काढून ठेवलं आणि आता जे बाकीचं बटाट्याचं जे मिक्सर बनवलेलं होतं त्याच्यामध्ये मी आता थोडंसं तिखट टाकते, कारण हर्षदला आणि मला ब्रेकफास्टसाठी पराठेच मी बनवत होते, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला ॲड केला. त्याच्यानंतर लाल तिखट ॲड केलं आणि पुन्हा थोडंसं तेल घेऊन व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ जेवढं लागेल तेवढं थोडं थोडं घ्यायचं आणि मिक्स करायचं. आणि जर असं वाटलं की कन्सिस्टन्सी म्हणजे खूप जाड वाटतं आहे किंवा मिक्स होत नाही, तर थोडंसं पाणी घ्यायचं. ह्या पराठ्यांना पाणी घ्यायची शक्यतो गरज लागत नाही, पण जर असं वाटलं तर ह्याच्यात थोडंसं पाणी घेऊन मिक्स करून घ्यायचं. तर आता हे मी पटापट मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते पराठा बनवून की आपला पराठा किती छान होत होते. पीठ माझं छान मळून मी ठेवलेलं 5-10 मिनटं, तोपर्यंत बाकीची थोडी कामं होती ती केली आणि पराठे बनवायला घेतले. पिठामध्ये थोडंसं पीठ लावून घेतलं आणि आता छान असे पराठे लाटून घेते. एका साईडला दूध गरम करायला ठेवलं, कारण अगस्त्यसुद्धा उठला आहे, त्यावर पटकन पराठे करते. खूप पातळ करायचे नाहीत आणि खूप जाड पण ठेवायचे नाही आहेत, मिडियम ठेवायचे. पराठे खूप छान सॉफ्ट होतात, जनरली फुगत नाहीत ते, पण असे चपातीसारखे फुलत नाही पूर्ण, पण खूप छान पराठे होतात आणि एकदम सॉफ्ट होतात. तर मी आता हे सगळे पराठे पटापट लाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपले पराठे किती छान आणि सॉफ्ट झालेत ते.
हॅलो. तर आता आम्ही अगस्त्याला घेऊन स्कूलमध्ये चाललेली आहे. नाश्त्यासाठी बनवलेलं होतं आलू पराठे, तुम्ही बघितलेलेच आहेत. हर्षद तर ब्रेकफास्ट करून गेले, मी पण त्यांच्यासोबतच केला ब्रेकफास्ट. आणि काय करते होते असं, अगस्त्याने दूधच प्यायलेलं आणि त्याला टिफिनला दिलेलं आहे. सरांची आमची झोप झालेली नाही आहे पूर्ण, आणि स्कूलला जायला निघालो आहे. आता मी अगस्त्याला स्कूलला सोडून येते, बाकीची कामं आहेत पेंडिंग, ती आल्यानंतर करेन. कारण जसं मी बोलत होती, 2-3 दिवस ना स्टाफ नव्हता, तर ती मुलगी यायला लागली आहे परत, पण ती फूड ले नाही करणार, थोड्या वेळच काम करून जाणार आहे. मग त्याच्यामुळे ॲटलिस्ट माझी सकाळची घाई होत नाही आहे, नाहीतर मग 2 दिवस मी व्लॉग पण शूट केला नाही, प्रचंड घाई होत होती. कारण अगस्त्याचं नाश्ता टिफिन सगळ्यांचंच, आमचं ओवरऑल नाश्ता टिफिन होतं, घरातलं आवडायचं प्लस जेवण करून मग मी जात होती. उठल्यापासून कंटिन्युअसली काम चालू होतं, इथलं घरातलं आवरून सगळं झालं की शॉपमधलं काम होतं. मग परत 12 वाजता अगस्त्याला आणायला जात, इकडनं आल्यानंतर बाकीची जी दिलं जी हो दिली. मग बाकीची कामं त्याच्यामुळे मी शूट केलंच नाही, कारण खूप माझी स्वतःची खूप घाई होत होती. तर म्हटलं मी शूट करणार कधी, एडिट कधी करणार, तेवढा वेळच नव्हता भेटत. तर सो म्हटलं चला आज तरी करूयात, कारण आज ती आली आहे, ती आता स्पंज वगैरे रेडी करेल. तर मी आता अगस्त्याला सोडून येते, त्याच्यानंतर पुन्हा तुमच्याशी बोलते. अगस्त्याला सोडून आल्यानंतर देवपूजा केली, बाकी थोडं पसारा होता, आवरावर होती, ती करत बसली. त्याने तर सासूबाई आल्या, म्हणजे आई आलेली घरं, तर मग त्यांच्याशी बोलण्यात बराच वेळ गेला. तर भाकरी करायच्या राहिलेल्या, आता पटकन भाकरी करून घेतलेल्या आहेत, कारण मग आता मला अगस्त्याला आणायला जायचं आहे. 12:30 झालेले आहेत, भाजी करेन आल्यानंतरच करेन, कारण त्याला पहिला घेऊन येते, त्याच्यानंतर मग करेन, नाही तर मग परत त्याला आणायला उशीर होऊन जाईल. आईशी बोलत बसली, लक्षातच ना आला नाही टाईम किती झालाय, त्यांचं पण मार्केटमध्ये काम होतं. मग तर आई पण तिकडे गेल्यात आता, म्हणजे आता परत येणार तर नाही आहेत, कारण घरी जाणार आहेत, त्यांना दुसरं सुद्धा काम त्यांचं पोस्टाचं असतं ते आहे. तर मी आता माझं हे सगळं करून घेते, क्लीन करते आणि पटकन अगस्त्याला घ्यायला जाते, मग त्याच्यानंतर आपण बोलूयात. अगस्त्याला घेऊन आली आणि बाबा पण भेटले येताना, त्यांचं बँकेत काम असतं तर जनरली येतात ते कर्जतला. मम्मीने ना असे गोड पुऱ्या दिल्यात करून, ह्याच्यामध्ये शिरा रवा असतो, आणि प्लस ना भाकरी पण दिलेल्या आहेत एवढ्या, आणि त्यात मी पण गेल्यात, तर जवळ 8-9 भाकरी झाल्यात आणि आम्ही तिघंच जेवायला. तर मग बाबा म्हणाले की वरण भात काय करू नकोस, अजून एक भाजी कर. मम्मीने भाजी पण दिली आहे, दिसत आहे का? 1 मिनिट हा दाखवतो. मी आळूची भाजी दिली, आळूचं फटफटं. तर मग आता वांग बटाट्याची भाजी करते थोडीशी, एकच भाजी नको म्हणून मम्मीने एवढं दिलं आहे, त्याची मी आता काही करत नाही. आणि बाबांनी ना कारल्याचे वेल आणले, तर ते लावायला घेतले, तर ते तुम्हाला दाखवते. अगस्त्या आणि ते दोघं जण तेच काम करतायत, आणि बाहेर पाऊस पण बराच पडतोय, तर चला तुम्हाला दाखवते. काय आणलं रे अगस्त्या? हा कारल्याचं, पाऊस भरपूर पाऊस पडतोय बाहेर, आणि आता बाबांनी आज ते कारल्याचे वेल आणले. हा काय आणलंय? कोणतं झाड लावतोय तू? कारल्याचं. बोल इकडे, कारल्याचं लावतोय ना, दाखव कुठे लावलंस. तिकडे टाक जा, थोडं थोडं टाक, खाली पडते अगस्त्या कुंडीमध्ये टाक. घरातलं सगळं आवरलं आणि शॉप मध्ये आली आहे. बाबा पण चाललेले. अगस्त्याला म्हटलं की तू थांब ना घरी डॅडी सोबत, म्हणजे माझे बाबा ते थांबणार होते ह्याला घेऊन, की तू जाऊन ये शॉपमध्ये, मी 1 तास थांबतो. कारण जो मुलगा असतो त्याला 1 तास जेवायला पाठवायलाच लागतं, तर त्याच्यामुळे मग माझं घरातलं आवडते सगळं. आणि मग इथे येते काउंटरचं केकसुद्धा रेडी झालेत, तर त्याला म्हटलं की तू जा, आम्ही सगळे केक्स लावून घेते. फ्रीज वगैरे क्लीन केला आणि केक वगैरे लावून झालेले आहेत, पेस्ट्रीजसुद्धा आहेत आणि छान छान केक आपले मस्त रेडी झालेले आहेत. आणि बाहेर पाऊस पण भरपूर पडतोय, आणि अगस्त्याला आमच्या झोप आली आहे. लावते आणि बघ,
त्याला झोप आले म्हणून त्याची नाटकं चाललेत. पण आत्ताच हा गेलाय, मुलगा गेलाय, तर त्याला यायला एक सव्वा तास लागेल. तोपर्यंत काय मी घरी जाऊ नाही शकत. त्याच्यानंतर मग मी अगस्त्याला झोपेन. तर चला आता आपण मग थोड्याने बोलूयात, कारण अगस्त्याची मस्ती चालू झाली आहे. शॉपमध्ये आलं की हे बघा असं फ्रीज ओपन कर, आईस्क्रीम चॉकलेट म्हणजे सारखं तो मागतच असतो. त्याच्यामुळे मी येण्यासाठी मी थोडं टाळाटाळ त्यासाठी करते, कारण तो ऐकत नाही, खूप हट्टीपणा करतो. आत्ता पण त्याचं चॉकलेट खाऊन झालेलं आहे, तरी पण आता त्याला आईस्क्रीम खायचे. खूप समजावून सांगते, रोजच बोलत असते मी त्याला. आमशीम बघा कसा बोलतो आमचा अगस्त्य. मँगोला आमशीम पाहिजे त्याला. चला तर मग आपण नंतर बोलूयात. तुम्हाला माझा आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. आता आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.